माझं तर उलट महाराष्ट्राच्या जनतेला आणि तरुण पोरींना आव्हान आहे की एक तमो गुणाने भरलेली गौतमी पाटील महाराष्ट्राचा तमो गुण जर जागृत करत असेल तर सत्व गुणाने भरलेली आमची एखादी वारकरी पोरगी महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबाचा गजर का करू शकत नाही. या पोरींना ज्ञानोबा तुकोबा म्हणायचा अधिकार होता. अवचूल आणि मुलापर्यंत मर्यादित होत्या या. पण यांना मानसात जर कोणी बसवलं असेल तर संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी बायांना व्यासपीठ उभं करून दिलं. आणि माझी समान वारकरी संप्रदायाला विनंती आहे की इथून पुढे जगभर जर वारकरी संप्रदाय न्यायचा असेल तर म्हणू नका आम्हीच कीर्तन करून पोरींनी खाली बसायचं. काही कीर्तनकार आहे पोरगी टाळ घेऊन उभे असले की ते म्हणते मी फॅटा बांधणार नाही. तू येऊच नको. तुझ्यामुळं संप्रदाय मागं राहिला. स्त्री पुरुष समानता 750 वर्षापासून संत सांगताय. त्यांच्याशिवाय काय. माझं तर उलट महाराष्ट्राच्या जनतेला आणि तरुण पोरींना आव्हान आहे की एक तमो गुणाने भरलेली गौतमी पाटील महाराष्ट्राचा तमो गुण जर जागृत करत असेल तर सत्व गुणाने भरलेली आमची एखादी वारकरी पोरगी महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबाचा गजर का करू शकत नाही. एक गौतमी पाटील जर अश्लील चाळे करून समाजातील तमो गुण जर वाढवत असेल तर आमची एखादी पोरगी भजन करून संप्रदायातला महाराष्ट्रातला सत्वगुण का वाढवू शकत नाही. नक्की वाढवू शकते आणि त्यासाठी तुकोबारावर विश्वास ठेवा लागेल एकमेकांना. कारण तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदाय सोपा आहे पंत सोपा आहे पण हा पंतात एक लय मोठी मेक आहे. लय मोठी मेक आहे. तुम्ही ध्यानाला बसले तर एकटे उतरून जाऊ शकतात. योग मार्गाने गेले तर एकट्याचं कल्याण करून घेऊ शकता. पण प्रेम मार्गाने गेले भक्ती मार्गाने गेले तर एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. ते एकट्याचं नाही बरं. ध्यान एकट्याला करता येऊ शकतं भजन एकट्याला करता येत नाही. ते कसं आहे माहितीये का. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे. ते सगळ्यांनी एकत्रित येऊन करायचंय म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा एकट्याचं काम नाहीये. आपला वारकरी संप्रदाय थोर आहे. आपली भजनाची पद्धत थोर आहे. आपली भक्तीची परंपरा थोर आहे. जगात सर्वश्रेष्ठ आपलं तत्वज्ञान आहे. पण एकट्याने जाऊन जमणार नाही. सगळ्यांना एकत्रित यावं लागेल आणि एकमेकांना सहकार्य करावं लागेल.